मित्रांनो, पावसाळा आला की बाजारात सामान्यतः उपलब्ध असणाऱ्या पालेभाज्यांचं प्रमाण कमी होतं. अशा वेळीस लोक पावसाळा दरम्यान उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांकडे वळतात. पावसाळ्यात मुख्यतः डोंगराळ भागांवर, शेतांच्या बांधांवर, माळ रानात या भाज्या वाढतात. या भाज्या कोणत्याही प्रकारची लागवड बी पेरणी न करता व निगा न घेता उगवत असल्याने रानभाज्या म्हणजे निसर्गाकडून आपल्याला मिळणारी एक भेट वस्तूच आहे. तर आता आपण रानभाज्यामधील काही भाज्यांची नावंही जाणून घेऊया. ते म्हणजे फोडशी, टाकळा, चवळीचे बोके, बांबूचे कोंब, कंटोळी, कुरडू, अळू, दिंडा, भारंग, रानमाठ, रानतंड, मायाळू, कपाळफोडी, अगाडा, कुडा शेंगा, अळंबी, घोळ, काठेमाठ, गुळवेल, अशा अनेक भाज्या रानभाज्या म्हणून ओळखल्या जातात. तर मित्रांनो, तुम्ही देखील या पावसाळ्यात औषधी रानभाज्यांचा आस्वाद जरूर घ्या.